बिग बॉसच्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्याला सर्व स्पर्धकांपैकी एकाला कॅप्टन म्हणून निवडलं जातं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातला पहिला कॅप्टन कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन ठरलाय तो म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका विनीत भोंडे. विनीत पहिल्याच दिवशी घरातल्यांच्या टार्गेटवर आला, पण बिग बॉसच्या घरात जसं दिसतं तसं घडतच असं नाही. घरातल्यांनी अनिल थत्ते, सई, स्मिता आणि विनीतला अपात्र ठरवलं होतं. हे चौघे घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होतील असं सगळ्यांनाच वाटलं होतं. तर बिग बॉसने आपली खेळी करत विनीत भोंडेला कॅप्टन केलं, तसंच सई आणि स्मिताला सुरक्षित केलं. पण अनिल थत्ते मात्र नॉमिनेट झाले आहेत. अनिल बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे नॉमिनेट होणारे पहिले सदस्य ठरलेत. आता पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील महत्वाचा निर्णय घेण्याचे सर्व हक्क विनीतला मिळालेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी सगळ्यांचा टार्गेट ठरलेला विनीत काय करतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.